करतो आणि यानंतर आदरणीय सत्यशिवराव शेळकर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्या वेळामध्ये आपलं संबोधित करावं. विधानसभेच्या निवडणुकीच्या विजय सभेच्या निमित्तानं ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी आत्ताच या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते आमचे मार्गदर्शक आणि मी त्यांच्या नंतर बोलणार होतो. कारण अनेक वेळेला चर्चा झाली की तीन दाढीवाले आहेत आणि परवा अजितदादांच्या सभेमध्ये अतुल शेटचे मामा आणि माझे मामा गणपतराव फुलवडे यांनी विचारलं का विष्णू महेश ब्रह्मा विष्णू महेश तर कुठं आहेत, महेश दिसत नाही. खर तर हे त्रिशूळ आहे आणि हे त्रिशूळ काय तुटणार नाही मामा. मी तुम्ही मामा असले तरी मी पण छोटा भाऊ आहे आणि त्रिशूळ पकडायला खासदार साहेब उभे आहेत. आता ते कधी कुठ आणि कस डुबसतील हे काय मी सांगू शकत. माजी आमदार दिलीपभाऊ डमडरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशोक शेठ गोलब या ठिकाणी उपस्थित आहेत, पांडुरंग दादा पवार साहेब शरदराव लेंडे आणि सर्व विशेष करून परिसरातून आमचे सर्व ग्रामस्थ म्हणजे आमच्या शिरोले गावचे सरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती विद्युत संस्थेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खर तर मी आघाडीतील सर्व पुढाऱ्यांना या निमित्तानं धन्यवाद देतो की ही सभा या ठिकाणी आयोजित केली. देवेंद्र फडणवीसांचं सहकार्य येण्यासाठी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी मदत केली, अनेक आश्वासनं दिली, किती पूर्ण झाली ते तुम्हालाच माहिती आहे. अनेक नेते मंडळी या ठिकाणी येत आहेत, 370 कलमवर चर्चा करतायत. इलेक्शन काश्मीरचा आहे का महाराष्ट्राचा आहे मला काही कळत नाही, पण ह्या महाराष्ट्रातला शेतकरी या ठिकाणी आत्महत्या करतोय. हमी भाव नाही, कर्जमाफी नाही, बेरोजगारी वाढलेली आहे, याच्यावर एकही नेता बोलायला तयार नाही. सेनेने म्हणे 10 रुपयामध्ये जेवण द्यायचं ठरवलंय आणि युती सरकारने 5 रुपयामध्ये थाळी द्यायचं ठरवलंय. 5 रुपयामध्ये आमच्या शेतकऱ्याला वीज द्या, 5 रुपयामध्ये आमच्या मुलांना शिक्षण द्या, 5 रुपयामध्ये आमच्या शेतकऱ्याला खत औषध द्या, 5 रुपये जेवण द्यायची गरज नाहीये. खर तर या जुन्नर तालुक्यातील पाण्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अतुल शेटने या ठिकाणी आंदोलन केलं, सर्वपक्षीय मंडळी त्या ठिकाणी सामील होती, सगळा जुन्नर तालुका त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि तो
उपस्थित राहत असताना खर तर आमची या ठिकाणची परिस्थिती लोकसभेच्या वेळेला आपण जर पाहिली असेल तर वरून पाणी बंद केलं जाते आणि खालून पाणी सोडलं जाते. मधले आम्ही असंच बसलोय म्हणजे वॉटरी खाली वर करत वॉटरी खाली वर खाली वर काय गेलं कुठं पाणी पाणी गेलं कुठं आणि शेतकऱ्यांना त्याच्यामुळं आज कारखान्यात 8 लाख क्रशिंग करणार आहे. 3 ते 4 लाखांनी क्रशिंग कारखान्याचं कमी होणार. आर्थिक नुकसान हे माझ्या शेतकऱ्यांचं आहे आणि कारखान्याचं आहे. नक्कीच त्याच्यामुळं या जुन्नर तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडले. पाणी खर तर 5 धरणं या पवार साहेबांच्या माध्यमाकडे या ठिकाणी उभी राहिली आणि त्यांच्या माध्यमातून आज या जुन्नर तालुक्याला सुजला सुफल होण्यासाठी खर तर मदत झाली. आज आम्ही 3 जण बरोबर काम करतोय. सगळ्यांचे उभं राहिल्यावर कानटाव करले. पत्रकार सगळे सावध झाले. नक्की हा काय सांगणार आहे. मी काही सांगणार नाही. जे पहिल्या दिवशी पवार साहेबांच्या सभेमध्ये सांगितलं तेच या शेवटच्या सभेमध्ये या ठिकाणी सांगतो. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी उमेदवारी मागत होतो. त्यावेळेला अतुल बेनकेने सांगितलं जर सत्यशील शेरकरला उमेदवारी मागितली मिळाली तर त्या ठिकाणी प्रचार प्रमुख म्हणून मी काम करेन. आणि मी सांगितलं अतुल शेटला उमेदवारी मिळाली तर सत्यशील शेरकर प्रचार प्रमुख म्हणून काम करेल. आणि प्रामाणिकपणाने सांगतो ज्या दिवशी पवार साहेब येणार होते अतुल शेटचा फॉर्म भरायचा होता. माझ्या पक्षाकडे 10 वेळा चक्रा मारल्या जागा सोडण्यासाठी. परंतु मला जागा सोडली नाही. परंतु मी नाराज नाही. पण पक्षश्रेष्ठींनी एकही फोन मला त्या ठिकाणी केला. संध्याकाळी शेवटी मला पवार साहेबांचा फोन आला. पवार साहेबांनी मला कारखान्याबद्दल माहिती विचारली आणि त्यानंतर सांगितलं का चेअरमन मी उद्या जुन्नर तालुक्यात येणार आहे. मी पवार साहेबांना सांगितलं का पवार साहेब तुमच्या स्वागतासाठी सत्यशील शेरकर हेलिपॅडवर उभा असेल. कुठल्या देवाची शपथ मी या ठिकाणी घेणार नाही. पवार साहेबांना मारण्याला मी कार्यकर्ता आहे. पवार साहेब बांधतील ते तोरण आणि बोलतील ते धोरण या ठिकाणी असल्याशिवाय राहणार नाही. पवार साहेबांना या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी आज या ठिकाणी अतुल शेटच्या मागे आम्ही सर्व मंडळी सर्व काँग्रेस पक्ष असेल या ठिकाणी उभा आहे. मला या निमित्तानं जाता एकच सांगायचंय. माझ्या शिरोली गावातील प्रत्येक ग्रामस्थाला ज्येष्ठ असतील त्या सगळ्यांना मला या निमित्तानं बंधू भगिनीला धन्यवाद द्यायचे. ज्या वेळेला माझं डिक्लेअर झालं त्यावेळेला संपूर्ण गाव या मंदिराच्या सभा मंडपामध्ये भूतना भविष्य कधीही गर्दी झाली नाही एवढी गर्दीने सर्व गाव माझ्या त्या ठिकाणी उभं राहिलं आणि एक मोठी पाठिका गावांनी त्या ठिकाणी मला दिला. त्या जाहीर पद्धतीने या ठिकाणी मी सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि अधिकचा वेळ घेणार नाही. खर तर संजय काळेला स्वप्न पडलं होत. स्वप्न मला पण पडलं. पण मला संजय काळेंचं स्वप्न पडलं. आणि संजय काळे मला म्हटले सत्यशील यावेळेला उलट पालट काय करायचं नाही. ते म्हटले जसं लोकसभेला आपण काम केलं तसंच काम विधानसभेला करायचं. म्हटलं साहेब बरोबर आहे तुमच्या शब्दाच्या पुढे नाही तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात. आणि मी सकाळी उठलो आणि कामाला लागलो. तर 21 तारखेला सगळ्यांनी 1 नंबरचं बटन दाबायचंय आणि अतुल शेटला निवडून द्यायचंय.
खासदार साहेब या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी सभा झाली त्याचा व्हिडिओ अख्ख्या तालुक्याभर आणि आज पण फिरतोय. नाही नाही त्यावेळेला सांगितलं होतं लोकसभेला गदळ येणार आहे आणि विधानसभेला पंजा येणार आहे सांगितलं होतं. पण ठीक आहे, त्यावेळेला गदळ आणि आता पण गदळच. धन्यवाद.